नमस्कार, लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत. मी स्मिता यादव. पाहूयात काही विशेष घडामोडी. आपल्या जिल्ह्यामध्ये जे कृष्णा घाटचे जे पूल आहेत, जे मिरज आणि कोल्हापूरला कनेक्ट करतात, ते पूलच्या जे एरिया आहे ते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहेत. आणि हे जे पूल आहेत, मागच्या वर्षी पण ज्यावेळी तिथे दोन क्रेन लावली गेली होती, ते खूप शेक करत होता. आणि ह्यावेळी ते पूर्णपणे 6 दिवस पाणीच्या खाली होता. ह्या विषयावर आपण PWD चे जे इंजिनियर्स आहेत त्यांना विचारणा केली गेली होती की भाई, हे जे पूल आहे ते दोन क्रेनच्या वजन शेवू शकतात. आणि ते माझ्याकडे जे माहिती आली की हे ह्यावर्षी स्ट्रक्चरल, हे जे स्ट्रक्चर आहे 6 दिवस पाणी खाली झाल्यानंतर ते वीक झालेलं आहे. आणि माझी सगळ्यांना माझी सूचना आहेत आणि सगळ्यांना हे माझ्या ॲडवाईस आहेत की तुम्ही हे ब्रिज ह्यावर्षी त्याचा वापर करू नका विसर्जनसाठी. ते ब्रिज वीक झालेलं आहेत आणि कोणाला ते काही रिस्क घेण्याची काही गरज नाही, कारण की जीवहानी होऊ शकतात. त्याप्रमाणे आपण तिथे ऑलरेडी बार लावली आहेत, कारण की मोठे वाहन तिथे जाऊ नये. पण माझी सगळ्यांना ते सूचना आहेत की तुम्ही मोठे गणपती जे आहेत ते तिथे विसर्जन आपण करू शकणार नाहीत ह्यावर्षी. त्याप्रमाणे त्याच्या पुलाचा वापर करू नका. थँक्यू.